या दोन कंपन्यांची निवड केलेली आहे. लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायचं आम्ही असमर्थ आहोत असं आयत्या वेळेस त्यांनी सरकारला कळवलेले, त्याच्यामुळे परीक्षा झाल्या नाही. एमपीएससीचं वेळापत्रक वारंवार बदललं जातं त्यामुळे परीक्षा झाल्या नाही. त्यामुळे आज बेरोजगार युवा पिढीमध्ये प्रचंड नैराश्य झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये जुना आणि नवीन अभ्यासक्रमाचा घोळ पहिल्यांदा सांगितलं, कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, आता काही काळजी करू नका, तरी देखील त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा उपोषण करावं लागलं. मग पुन्हा आदेश काढले परंतु त्याला उशीर झाला. कशाकरता 2-2.5 महिने घालवायचे? सर्वसामान्यांचं सरकारने सांगितलं की लगेच आदेश निघाला पाहिजे, वाट कुणाची बघताय? त्याच्यामध्ये वेळ का लागतोय? अध्यक्ष महोदय, आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतला 2025 पासूनचा नवीन अभ्यासक्रम लागू होईल, त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. पण त्याच्यात मी आता बोलताना मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला माहिती, तिथं म्हणताना त्यांनी सांगायला पाहिजे होतं की एमपीएससीला आम्ही कळवतो. ते 3-3, 4-4 म्हणायचे, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो, निवडणूक आयोगाला कळवतो. मी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोग निवडणूक आयोग करतात, त्याचाही राग आला. असं कसं? आता जे चुकलं ते चूक मी मानणारच ना, माझं विरोधी पक्ष म्हणून काम नाहीये. त्याच्यामध्ये जर आपल्याला ते एवढं नाकाला झोंबत असेल तर मग एमपीएससी म्हणावं, निवडणूक आयोग म्हणू नये, साधं सरळ गणित. त्याच्यात वाईट वाटायचं काय? आमचंही चुकलं तर आम्ही मान्य करतो ना. ती माझीही चूक लगेच काढली, लगेच ते बोलले, ते अजित पवार इकडे गेला तिकडे गेला, गेला ते आत्मक्लेश करायला गेला, दुसरीकडे कुठे गेला नाही ना. त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या समाधी पाशीच बसला,